मेळघाटातील अतिमहत्वाचं समजलं जाणारं धारणी उपजिल्हा रुग्णालयातील एका गौप्यस्फोट प्रकरण उजेडात आलं आहे. उपजिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या 6 महिन्यांपासून बंदच आहेत. ही माहिती एका इस्माने माहितीच्या अधिकारात समोर आणली आहे. सीएस डॉक्टर सौंदाळे यांना विचारले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर देऊन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. मेळघाटातील धारणी उपजिल्हा रुग्णालयात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या 6 महिन्यांपासून चक्क बंदच आहेत. मागविण्यात आलेल्या माहितीच्या अधिकारात ही गोष्ट स्फोट माहिती उजेडात आली आहे. याच मेळघाटात कुपोषित बालमृत्यू प्रकरण, गरोदर माता मृत्यू प्रकरण सुद्धा याआधी मोठ्या प्रमाणात गाजले. अशावेळी सरकार सुद्धा येथेच लाखो करोडोचा निधी आरोग्यावर खर्च करीत आहेत. अशात मात्र गेल्या 6 महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे हे नवलच नाही का? यावर धारणी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने माहिती अधिकारात वेगळेच उत्तर दिले आहेत. रुग्णालयाचे रिनिव्हेशन कामामुळे जवळपास 6 महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सर्व वायरिंग तुटफूट झाली आहे अशी माहिती माहितीच्या अधिकारात धारणी आरोग्य प्रशासनाने उत्तर दिले आहे. याच प्रकरणामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे यांची प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीने जाणून घेतली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरं दिली. आपल्या प्रतिक्रियेत सौंदाळे यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. सर काय सांगाल, धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील गेल्या 6 महिन्यापासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, नेमकं काय कारण आहे? उपजिल्हा रुग्णालय धारणी येथेमध्ये ऑफिसचं एक नवीन बांधकाम झालं आणि ब्लड बँकचं काम चालू होतं, त्यामुळं सीसीटीव्हीचे जे काही वायरिंग आहे किंवा त्याचं जे काही कंट्रोलिंग हे आहेत हे सगळे डिस्टर्ब झाले होते. तर सद्यस्थिती आता बांधकाम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्याचं, तर सद्यस्थितीत काय परिस्थिती घेऊन आपण त्याबद्दल आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. आणखी किती दिवस लागेल सर सीसीटीव्ही कॅमेरे? शक्यतो आम्ही लवकरात लवकर करू, पण धारणीला कसं त्याच्यासाठी आवश्यक जे काही मनुष्यबळ किंवा जे पाठवा यंत्रणा पाठवावं लागते ते आपल्याला इथून प्लेनमधूनही पाठवावं लागतं, तर त्याबद्दल योग्य ती कारवाई करू.